नांदेड महापालिकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या निषेधार्थ मनपा कर्मचाऱ्यांकडून महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी असं निवेदन देण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी विपिन इटनकर तसेच महापौर मोहिनी येवनकर यांना महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे. यावेळी बोलताना महापौर म्हणाले की अशा प्रकारे कुठल्याही महापालिकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण झाल्यास महापालिकेतील सर्व नगरसेवक आयुक्त सर्व सभापती सर्व नगरसेवक हे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असून या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना दिलं आहे. आधी सर्व पक्षीय जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकाऱ्यांना एकच विनंती करतील की तुम्ही कुठल्याही प्रोग्रामचे बॅनर लावताना आधी महानगरपालिकेची परवानगी घ्यायची आणि मगच ते बॅनर लावायचे. कारण आपलं शहर सुंदर करण्यासाठी जे महानगरपालिकेने हा उपक्रम केला आहे त्याच्यामध्ये सर्वांनी माझ्या दृष्टीने तर सर्वांनी या नियमाचं पालन करायचं आहे. पहिला मुद्दा तर हाच आहे. कारण काल जे बॅनर लावलं ते चुकीच्या ठिकाणी होतं आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी ते योग्यच काम केलं की चुकीच्या ठिकाणी असलेलं बॅनर काढलं आहे, परंतु तरीसुद्धा त्यांनी त्यांना मारहाण केली आहे ही अतिशय निंदनीय घटना आहे. व यापुढे आम्ही महानगरपालिकेतले सर्व कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने इथं कोणी असं जर विरुद्ध घटना करत असतील तर त्यावर आम्ही कार्यवाही करणार आणि ह्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महापौर नात्याने आम्ही सर्व नगरसेवक प्रतिनिधी संपूर्ण आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये काल दोन दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही नागरिकांनी रस्त्याच्या काठाला अनधिकृतपणे पोस्टर आणि बॅनर लावलेले होते. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अशा प्रकारच्या पोस्टर बॅनरवर तातडीनं कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये महापालिकेला डायरेक्शन्स आहेत. पोलीस विभागालासुद्धा त्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि याचा मासिक अहवालसुद्धा शासनाला आपल्याला सादर करावा लागतो. हे पोस्टर बॅनर काढत असताना एका व्यक्तीने महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसात गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्या प्रसंगी FIR पण दाखल झालेला आहे. दुसरी एक घटना घडलेली होती आपल्या नानांनी पार्कमध्ये असलेल्या कोविड टेस्टिंग सेंटरच्या संदर्भामध्ये. काही नागरिकांनी RT-PCR या टेस्टचा रिझल्ट लवकर का येत नाही या अनुषंगाने विचारणा करत महानगरपालिकेच्या लॅब टेक्निशियन्सची हुज्जत घातली आणि त्यांना मारहाण केली. अन्सार पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड.